नमस्कार तुम्ही जर प्रथमच चॅनलवर आला असाल तर व्हिडिओला लाईक करा त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर शेजारी असलेल्या बेल आयकॉनमधील ऑल हा पर्याय निवडा ज्यामुळे आमचे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळतील नमस्कार मी प्राध्यापक रोहित आदलिंग आज आपण मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट यामधील पुढचं ट्युटरियल पाहणार आहोत यामध्ये आपण ॲनिमेशन्स कसे वापरायचे ते पाहणार आहोत यासाठी मी एक सॅम्पल स्लाईड या ठिकाणी दिलेली आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्लाइड्स जेव्हा बनवून घेताल त्यानंतर या स्लाइडमधील टेक्स्टला किंवा शेप्सला तुम्हाला ॲनिमेशन द्यावं लागेल त्यावेळेस ॲनिमेशन कशाप्रकारे द्यायचं हे आपण या माध्यमातून पाहणार आहोत यासाठी प्रथम तुम्हाला वरच्या मेनूबारमधील ॲनिमेशन या पर्यायावरती जावं लागेल या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ॲनिमेशन पॅनल तुमच्यासमोर उघडला जाईल हे ॲनिमेशन पॅनल हे तेव्हाच ॲक्टिवेट होईल जेव्हा तुम्ही यापैकी एखादा शेप्स किंवा टेक्स्ट सिलेक्ट करतात समजा प्रथम मला या टेक्स्टला ॲनिमेशन द्यायचं आहे तर यासाठी प्रथम मी हे टेक्स्ट सिलेक्ट करणार आहे तुम्ही आता पाहू शकता की या ठिकाणी हा वरचा ॲनिमेशन पॅनल ॲक्टिवेट झाला आहे प्रथम आपण ॲनिमेशन किती प्रकारचे आपल्याला देता येतील हे पाहूया त्यानंतर ॲनिमेशन कसे द्यायचे ते पाहूया या ठिकाणी प्रामुख्याने चार प्रकारचे ॲनिमेशन आपण देऊ शकतो त्यामध्ये प्रथम जे आहेत ते म्हणजे एन्ट्रान्स ॲनिमेशन याचा वापर आपलं टेक्स्ट किंवा शेप्स स्लाईडवरती कशाप्रकारे एंटर केलं पाहिजे यासाठीचे सर्व इफेक्ट्स तुम्ही या एन्ट्रान्स ॲनिमेशनमधून देऊ शकतात त्यानंतर जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे एम्पसिज ॲनिमेशन याच्यामध्ये एकापेक्षा जास्त इफेक्ट एकाच वेळेस आपण देऊ शकतो त्याचा वापर करून तुम्ही तुमचं टेक्स्ट जास्त इफेक्टिव्ह बनवू शकता त्यानंतर जो तिसरा प्रकार आहे एक्झिट ॲनिमेशन एक्झिट ॲनिमेशनमध्ये तुमचं टेक्स्ट हे स्लाईडवरून कशा स्वरूपात बाहेर गेलं पाहिजे किंवा एक्झिट घेतली पाहिजे हे तुम्ही या एक्झिट इफेक्ट देऊन त्या टेक्स्टला ठरवू शकता आणि जो चौथा प्रकार आहे मोशन पाथ याने आपण वेगवेगळे मोशनपात वापरून आपलं स्लाईडवरील टेक्स्ट किंवा शेप्स एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलवू शकतो याचे काही मी उदाहरण देखील तुम्हाला दाखवणार आहे की मोशनपातचा यूज आपण कसा करू शकतो तर आपण प्रथम आता यामधील एंट्रान्स ॲनिमेशन हे पाहणार आहोत या ठिकाणी मी हा माझा टेक्स्ट सिलेक्ट करून घेतलेला आहे आता आपण याला ॲनिमेशन देणार आहोत जेव्हा तुम्ही ॲनिमेशन देणार आहात त्यावेळेस तुम्ही ॲड ॲनिमेशन या टॅबचा वापर करून ॲनिमेशन देऊ शकता किंवा या ठिकाणी ॲनिमेशन पॅनलमध्ये हे जे ॲनिमेशन दिसत आहेत याचा देखील वापर करून तुम्ही ॲनिमेशन देऊ शकता या ठिकाणी जो डाऊन ॲरो दिसत आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं तुमचं ॲनिमेशनचा डिस्प्ले समोर मेल हे करत असताना तुम्ही या ठिकाणी जो ॲनिमेशन प्लेन हे दिसत आहे हे ऑन करून घ्या ज्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचं ॲनिमेशन प्लेनचा एक विंडो साईडला ओपन होईल त्यामुळे तुमचं कोणत्या शेपसाठी किंवा टेक्ससाठी ॲनिमेशन तुम्ही देत आहे हे तुम्हाला या ठिकाणी दिसू शकेल किंवा ते ॲनिमेशन कसं रन होणार आहे याचा प्रिव्ह्यू देखील तुम्ही या ठिकाणावरून पाहू शकता आता प्रथम मी हे टेक्स्ट निवडलेलं आहे टेक्स्ट निवडल्यानंतर मी ॲड ॲनिमेशनमध्ये जाऊन याला एन्ट्र्स इफेक्ट देणार आहे ज्याच्यामध्ये हा फ्लाय इन हा इफेक्ट असणार आहे तर अशा प्रकारे हा आपण पहिला इफेक्ट त्याला दिलेला आहे फ्लाय इनचा आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की माझ्या या टेक्स्टला एक आणि दोन असे दोन इफेक्ट झालेले आहेत ते दोन्हीही इफेक्ट या ठिकाणी तुम्हाला दिसतात आहे आणि आता आपण हे इफेक्ट कशा प्रकारे रन करायचे किंवा याचं सेटिंग कसं करायचे ते पाहूया याची सेटिंग करण्यासाठी तुम्ही त्या इफेक्टवरती क्लिक करून घ्या आणि या ठिकाणी वरच्या बाजूला जो टायमिंगचा बॉक्स आहे याच्यामध्ये जाऊन तुम्ही त्याचा टायमिंग सेट करू शकता इथे पहिला जो पर्याय आहे स्टार्ट याच्यावरती गेल्यानंतर इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तीन पर्याय दिसतात आहे ऑन क्लिक विथ प्रिव्हियस आणि आफ्टर प्रिव्हियस याच्यामध्ये जर तुम्ही ऑन क्लिक या पर्यायावरती क्लिक करून ठेवलं तर जेव्हा तुम्ही माऊसनी क्लिक कराल तेव्हाच हे ॲनिमेशन रन होईल जेव्हा तुम्हाला एखाद्या टेक्स्टबरोबरच किंवा शेपबरोबरच दुसरा शेप्स देखील एंटर झाला पाहिजे असं सेटिंग करायचं असेल तेव्हा तुम्ही विथ प्रिव्हियस या पर्यायाचा वापर करा त्यानंतर आफ्टर प्रिव्हियस म्हणजेच एक टेक्स्ट किंवा शेप आल्यानंतर दुसरा शेप किंवा दुसरं टेक्स्ट आलं पाहिजे असं जेव्हा तुम्हाला सेटिंग करायचं असेल तेव्हा तुम्ही आफ्टर प्रिव्हियस याचा वापर करा आपण हे ऑन क्लिक ठेवणार आहोत त्यानंतर आपण या ठिकाणी जो दुसरा पर्याय दिला होता एक्झिट इफेक्टचा तो एक्झिट एपिकच्या पर्यायावरती आपण क्लिक करू आणि त्यानंतर याला आफ्टर प्रिव्हियस असं सेटिंग करूया म्हणजे जेव्हा आपलं अक्षर आतमध्ये येईल आतमध्ये पूर्ण आल्यानंतर ते एक्झिट करेल यानंतर या ठिकाणी खाली दोन तुम्हाला पर्याय दिसतात ते त्याच्यामध्ये जो पहिला पर्याय आहे ड्युरेशन आणि दुसरा पर्याय आहे डिले ड्युरेशन म्हणजे किती वेळ तुमचं हे ॲनिमेशन स्लाईडवर येण्यासाठी लागणार आहे यासाठी आपण याचा टायमिंग हा एक सेकंदाचा करूया आणि त्यानंतर जो दुसरा आपण इफेक्ट दिला होता त्याला आपण डिले हा पर्याय वापरणार आहोत म्हणजेच दुसरा इफेक्ट चालू करण्यासाठी किती टायमिंग डिले व्हायला पाहिजे त्यासाठी आपण त्याला एक सेकंदाचा टायमिंग या ठिकाणी देणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता की आपला हा बार आणि हा बार याच्यामध्ये जवळजवळ जो गॅप पडला आहे तो एक सेकंदाचा आहे म्हणजे आपला हा पहिला ॲनिमेशन रन झाल्यानंतर त्या ॲनिमेशन पूर्ण झाल्यानंतर पुढचा जो इफेक्ट आहे तो एक सेकंदानंतर या ठिकाणी मिळणार आहे आपण हे फुल स्लाईड शो मोड मध्ये पाहूया कसं दिसलं ते मी पहिल्यांदी क्लिक केला त्यानंतर एक सेकंदानंतर आता हे गेलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही डिले टायमिंग त्याला देऊ शकता अशा प्रकारेच तुम्ही या बाकीचा शेप्सला इफेक्ट देऊ शकता त्यानंतर आपण आता यामध्ये जे मोशन पात इफेक्ट आहे ते पाहणार आहोत समजा मला मी हा शेप निवडलेला आहे त्यानंतर मला याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं आहे तर या ठिकाणी जे मोशन पाचचं पर्याय आहे त्यापैकी मी कोणताही एक पर्याय निवडू शकतो किंवा या ठिकाणी खालच्या बाजूला देखील स्पेसिफिक त्या त्या घटकाचे जास्त पर्याय उपलब्ध आहेत त्या ठिकाणावरून देखील तुम्ही हे पर्याय निवडू शकता आपण आता याला लाईन हा पर्याय निवडला आहे आता या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारची लाईन मिळेल आणि ती लाईन वरून खाली जाणारी आहे ही लाईन तुम्ही तुमच्या गरजेनुसार चेंज देखील करू शकता यासाठी तुम्हाला फक्त जो दुसरा तुमचा शेप दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करून तो शेप तुम्हाला हवा तसा तुम्ही फिरून घेऊ शकता अशा प्रकारे हा शेप तुम्ही फिरून घेऊ शकता आपण हा इफेक्ट सगळ्या शेप्सला देऊन पाहूया म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट तो इफेक्ट कसा वर्क होतो ते समजेल आपण वेगवेगळे इफेक्ट प्रत्येक शेपला देणार आहोत आणि या सर्वांचं सेटिंग मी विथ प्रिव्हियस याच्यावर ठेवणार आहे हे ॲज अ सॅम्पल म्हणून आपण करत आहोत तुम्ही तुम्हाला गरजेनुसार हे शेप्सचा इफेक्ट वापरू शकता अशा प्रकारे आपण एक तीन चार जे आपले शेप्स होते त्याला इफेक्ट दिलेला आहे आता हा इफेक्ट कसा दिसतो हे पाहण्यासाठी आपण स्लाईड शो या मोडवरती जाणार आहोत आता आपण हा इफेक्ट रन करूया यासाठी मी पहिला क्लिक केला आहे याच्यामध्ये माझं नाव येऊन आता हे नाव गेलेलं आहे आणि दुसऱ्या क्लिकवर हे अशा प्रकारे ही मुवमेंट या शेप्सची झालेली आपल्याला पाहायला मिळेल आपण परत एकदा रन करूया अशा प्रकारे शेप हे शेप्स मूव होताना आपल्याला दिसतील यानंतर आपण हे जे ॲनिमेशन्स दिले आहेत हे अजून चांगल्या प्रकारे कसं करू शकतो हे आता आपण पाहणार आहोत यासाठी तुम्हाला यासाठी तुम्हाला आपण ज्या टेक्स्टला किंवा शेपला ॲनिमेशन दिलेला आहे तो टेक्स्ट किंवा शेप निवडावा लागेल मी या ठिकाणी हा शेप निवडलेला आहे यानंतर ॲनिमेशन प्लेन्समध्ये ज्या ठिकाणी तुमचा हा इफेक्ट दिसत आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक डाऊन ॲरो दिसतो आहे त्या डाऊन ॲरोवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी देखील तुम्ही त्याचं टायमिंग त्याचबरोबर इफेक्ट ऑप्शन दिलेलं आहे त्याचा वापर करू शकता आपण आता यातला इफेक्ट ऑप्शन पाहणार आहोत इफेक्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला या शेपसाठी कोणता साऊंड द्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणा साऊंड देऊ शकता हा साऊंडचा आवाज या ठिकाणून तुम्ही कंट्रोल करू शकता त्यानंतर ॲनिमेशन टेक्स्ट ऑल ॲट वन हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये तुम्ही क्लिक करून बाय वर्ड किंवा बाय लेटर अशा प्रकारे देखील ठेवू शकता आपण आता हे बाय वर्ड असं ठेवणार आहोत ज्यामुळे प्रत्येक शब्द हा आपल्याला येताना दिसेल यानंतर खाली जो दिलेला आहे पर पर्याय त्याच्यामध्ये दिलेला आहे की डिले बिटवीन वर्ड म्हणजे एक शब्द आणि दुसरा शब्द येण्यामध्ये किती टायमिंग द्यायचं आहे ते तुम्ही या ठिकाणावर ठरू शकता त्यानंतर दुसरा जो पर्याय या ठिकाणी आहे टायमिंगचा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही यानंतर या टायमिंग सेटिंगमध्ये ओव्हरऑल टेक्स्टसाठीची टायमिंग सेटिंग, टेक्स सेटिंग आपण इथे करू शकतो यामध्ये आपण स्टार्ट याच्यामध्ये ऑन क्लिक ठेवलेला आहे डिले म्हणजे किती वेळानंतर ते टेक्स्ट आलं पाहिजे हे इथून ठरू शकतो त्यानंतर ड्युरेशन म्हणजे किती वेळापुरतं ते आलं पाहिजे हे आपण इथं ठरवू शकतो म्हणजे किती जास्त स्लोमध्ये आणायचं असेल तर आपण पाच सेकंद ठेवू शकतो एकदमच हळूवार आणायचं असेल तर त्याला वीस सेकंदाचं टायमिंग ठेवू शकतो त्यानंतर इथून हे रिपीट हा पर्याय दिलेला आहे रिपीट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते टेक्स्ट किती वेळा तुमच्या स्लाईडवरती रिपीट व्हायला पाहिजे हे ठरू शकता इथे तुम्ही खूप सारे पर्याय तुम्हाला दिसतील ज्याच्यामध्ये तुम्हाला ते दोनदा रिपीट व्हायला पाहिजे तीनदा रिपीट व्हायला पाहिजे की दहादा रिपीट व्हायला पाहिजे अन्टिल नेक्स्ट क्लिक म्हणजे जोपर्यंत पुढचा क्लिक होत नाही तोपर्यंत ते रिपीट व्हायला पाहिजे किंवा अन्टिल एंड ऑफ द स्लाईड अशा प्रकारे किती वेळ ते रिपीट व्हायला पाहिजे ते तुम्ही या ठिकाणाहून ठरू शकता अशा प्रकारे तुम्ही अन्टिल एंड ऑफ द स्लाईड म्हटल्यानंतर ओके हा पर्याय दिल्यानंतर अंटील नेक्स्ट क्लिक हा पर्याय आपण निवडूया आणि त्यानंतर ओके पर्यायावर क्लिक करूया आता तुम्हाला हे कसं दिसतंय ते पाहायला मिळेल हा जो टायमिंग आहे हा आपण कमी देखील करू शकतो तो टाइमिंग कमी करण्यासाठी परत तुम्हाला या ठिकाणी इफेक्ट ऑप्शनवर जावं लागेल इफेक्ट वर जाऊन डिले हा जो टेन पर्सेंटेज दिला आहे तो तुम्हाला इथे वाढून घ्यावा लागेल आपण हा थर्टी पर्सेंटेज केला आहे आता तुम्हाला झालेला फरक जाणवायला लागेल अशा प्रकारे तुम्ही तुमचं ॲनिमेशन वेगवेगळे इफेक्ट वापरून करू शकता प्रकारे तुम्ही सर्व ॲनिमेशन्स वापरू शकता आणि तुमचं पी पी टी जास्त इफेक्टिव्ह बनवू शकता